आणि हे बावळट बघा, चांगली शिक्षकाची नोकरी सोडून सरकारी अधिकाऱ्याची नोकरी करायला निघालंय. साहेब या एवढ्याच टायमाला पैसे द्या, या टायमाला माझे खूप चान्सेस आहेत नोकरी लागायचे. येडेपणा करू नको, माझ्याकडे ड्रायव्हर म्हणून राहा, कामाचा माणूस आहे म्हणून सांगतोय. अहो माझा एवढा इंटरव्ह्यू लागत नसते रे अशी नोकरी. केवढा भ्रष्टाचार माजलाय आपल्या देशात. या देशात हिटलर सारखी डेमोक्रसी असती ना तर. आपल्या देशात डेमोक्रसीच आहे साहेब. काय पुढे बांधतो राव, सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे आपला आणि म्हणे डेमोक्रसी. डेमोक्रसी म्हणजे लोकशाही साहेब. असं असतो वय होय साहेब. नाही पण हे इंग्रजी शब्द कसे गुंगारा देतात नाही. म्हणजे डेमोक्रसी ऐकायला डेंजर वाटत, नाही म्हणजे ऐकायला असं धाक वाटतो. आणि अर्थ काय त्याचा तर म्हणजे लोकशाही. साहेब तेवढे पैसे. मला वाटलं होतं इसरला म्हणून. मला एक सांग, तुला कशासाठी पैसे द्यायचे रे? अहो साहेब तुम्ही आमचे ग्रामपंचायत सदस्य, तुम्ही मदत करताल म्हणून निवडून दिलं आम्ही तुम्हाला. एक काम करा, रोजगार हमी मध्ये याचं नाव घाला. काही फायदा नाही, सरपंच आधीच माझ्या नावानं पैसे उचलायले. आता काय करावं, याच्यासारख्या धडधकट माणसासाठी सरकारी योजना पण कुठली नाहीये. आता आंतरजातीय लग्न करतो म्हणावं तर भांडी कुंडी मिळतील फार तर. नाही तर डायरेक्ट नसबंदी, 500 रुपये कॅश. करतो काय पळालं त्याच्या.